काय काय आम्ही पण उसाचं बी दिल्यावरच मुळी टाकू. अरे बोलण्यानंतर ताव टाकू राहिला बाकीचा. मग कार्यक्रमाचा प्रश्न आहे, तुम्हाला पैसेच मिळणार नाही. एक पट्या काय म्हणला, मी 5 वर्ष त्यांना चेअरमन म्हणलो तरी ती नको म्हणली. म्हणजे 1 वर्ष झाली जी चेअरमन आहे त्याला कळलं की आता आपल्याच्या काय व्हायचं नाही, त्याच्या गळ्यात टाकू. ती काय म्हणते, हे माझ्या गळ्यात सगळे म्हणजे दोघांना मी म्हणणार नाही, ही दोघांनी मी कबूल केलंय. मग कुठल्या तोंडाने तुम्ही निवडणूक लढताय? आज त्यांना गावगावी अडवलं जातंय, शेतकरी सभासद आज तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि मग तुम्ही त्या प्रश्नापासून बाजूला जात असताना आज ज्या पद्धतीनं मग अशी सरांनी त्याच्यावर उल्लेख केला, त्या कारखान्यातलं गाडी असेल डिझेल असेल, दादांनी सांगितलं खोंगाभर गोळ्या खाऊ लागते द्या, त्याच्यामुळे मी चुकून सुद्धा त्या रुपयाला हात लावणार नाही. ही आम्ही त्यांना सांगतो प्रामाणिकपणे काम करून त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ज्या अण्णांचं नाव जोडलं जातंय त्या अण्णांचं नाव परत मिळवून देण्यासाठी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आपण सर्वांनी उद्याच्या 5 तारखेला निवडून द्यावं.